आणि आता नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. ड्रायव्हिंग टेस्ट देताना एका 61 वर्षीय व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ही आज दुपारची घटना आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात ही घटना घडली आहे. विठ्ठल तुळशीराम काळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. काळे हे आज प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देत होते आणि अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. दवाखान्यात घेऊन जायचं.